नमस्कार स्वामी कृपा क्रिएशन्समध्ये मी गणेश आजवल तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे संगीत अवघा एक या रंग एकच झाला यामध्ये या नाटकामध्ये पुन्हा या नाटक रंगभूमीवर आलेलं आहे आणि या नाटकाला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे आणि या नाटकामध्ये आईची भूमिका करणाऱ्या गायिका अभिनेत्री अपर्णा अपराजित आपल्यासोबत आहेत नमस्कार अपर्णाताई जाणून घ्यायला आवडेल की ही जी भूमिका तुम्ही करताय वयापेक्षा मोठं वय असलेली आई तुम्ही साकारताय आणि मुळात तुम्ही एक उत्तम गायिका आहात उत्तम अभिनेत्री आहात या भूमिकेबद्दल काय सांगाल जेव्हा मला कळलं की ह्या भूमिकेसाठी मला विचारलं तेव्हा मी क्षणाचाही विलंब लावला नाही कारण नाटक मला माहिती असल्यामुळे मी ताबडतोब त्यांना हो म्हटलं मी नक्कीच करते मग त्यानंतर मीनाताईंचा मला फोन आला मग त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवलं मी ते वाचलं भेटायला गेलो आणि सगळं फिक्स झालं वाचन मग तेव्हा कळलं की कलाकार कोण कोण आहेत सगळे आणि प्रमोद पवार गौतम मुर्डेश्वर हे तर कसलेले नट आहेत आणि ही दोघंही मुलं अतिशय उत्तम आहे गौरी खूप छान आहे त्यामुळे सगळ्यांसमोर रीडिंग झालं आमचं आणि इतकं छान की प्रत्येक कॅरेक्टर तिथे चपखल बसलेलं आहे आणि खूपच छान म्हणजे जेव्हा आईचं रीडिंग सुरू झालं तर मग थोडं बोलण्यातला लहेजा मला पकडायला लागला आणि पुणेरी म्हटल्यानंतर मला थोडं जरा वेळ लागला पण केलं म्हणजे हळूहळू जसं जसे प्रयोग होत गेले ना तसं तसं ते कॅरेक्टर सापडत गेलं म्हणजे सुरुवातीला दोन चार प्रयोग मग आपल्याला आपल्याच एक एक जागा कळायला लागतात अरे नाही मला इथे हे असं केलं पाहिजे इथे जास्त लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे इथे ग्राफ, ग्राफ, ग्राफ हां अजून चांगला होतात म्हणजे जसे प्रयोगागणित ते अजून 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 कॅ कॅरेक्टर चांगलं होत गेलं आणि लोकं जेव्हा समोरून येऊन सांगतात की सगळ्यांनाच की अरे उत्तम झालं आहे का सगळ्यांचं आणि लोक अक्षरशः म्हणजे भारावून जातात एक नाटक बघितल्यानंतर असे जागच्या जागी खेळून कोणाला पळायची काही नसते <laughs> नाटक संपल्यानंतर त्यामुळे हीच खरी आमच्या नाटकाची पावती आहे की कथानक इतकं सुंदर आहे त्यांनी जे लिहिलेलं आहे म्हणजे सर्वसाधारण प्रत्येक घराघरात घडणारं कथानक हे आहे त्यामुळे हे आपल्या घरातलं वाटतं हे प्रत्येकाला त्यामुळे लोक असे रिलेट करतात की अरे हे असं असं आहे कारण की हा जो दोन पिढ्यांमधला संघर्ष दाखवलेला आहे इथे त्या आईची नवऱ्याच्या आणि मध्ये जी ती कात्रीत सापडलेली आहे तिची जी ओढाताण होते त्याच्यामध्ये ते तिथे मला मांडायचं आहे मग तो म्हणजे मुलाला मुला मुलगा विरोध करतो आहे नवऱ्याला म्हणून तिला राग पण येतो आहे कारण की नवऱ्यावरचं प्रेम आहे त्याचीही बाजू घ्यावीशी वाटते पण नवऱ्यासमोर मुलं मुलं पण माझीच आहेत त्यामुळे त्यांचीही बाजू घ्यायची मी ती दोघांना समजवण्याचा प्रयत्न करते की अरे कुठेतरी मतभिन्नता तुम्ही दूर सारून एकत्र आलात तर छान होईल पण आता ती जी मुलगी येते कधी कधी असं होतं की नाही आपल्याला थर्ड पर्सन येऊन समजवते आणि त्यातून ते काहीतरी चांगलं घडतं मग योगायोगाने कळतं की अरे ती आमच्याच घरातली आहे सो ते आईचं कॅरेक्टर सुरुवातीला मग तिच तिचं चालणं तिचं बोलणं तो मला त्या वयाप्रमाणे मला बेरिंग घेणं हं ह्या सगळ्या गोष्टी त्याचा मला जरा विचार करावा लागला तिचा अभ्यास करावा लागला ते प्रयोगामध्ये थोडं थोडं शक्य झालं आणि जसेसे प्रयोग हा झाले तसं ते अजून पुणेरी टोन जसा मी तुम्हाला म्हटलं तो हळूहळू आता तो कळायला लागला आहे पण हे कॅरेक्टर खरंच खूप छान आहे आणि त्यात मला वेगवेगळ्या शेड्स सादर करता येतात त्यामुळे मला मनापासून हे काम करायला आवडते आमच्या प्रेक्षकांकरता दोन ओळी हव्यातच <laughs> म्हणजे मला एकच गाणं आहे याच्यामध्ये सो दरूर। दरूर। <laughs> ओ। ओ। मी आता त्याच दोन ओळी म्हणजे पूर्वी आता मी अनेक नाटकं केल्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्या नायिकांची कामं केली होती त्यात मला भरपूर गाणी होती आणि मुळात मी एक गायिका आहे आणि नंतर मी अभिनेत्री आहे पण आता ते दोन्ही बिरुदा लागले आहेत माझ्या पाठीशी त्यामुळे ते एक चांगलं आहे तर मी एक ऐकवते तुम्हाला ये रे ये ये रे तु ये रे तू रामा काय महिमा काय वर्णू महिमा ये रे रे ये रे तु रामा 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 तुमच्या करिअरकरता खूप खूप शुभेच्छा आणि श्रोते हो अपर्णाताईंचं हे गाणं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हे नाटक बघायला सगळ्यांनी जरूर जरूर नकीज, या पुण्यात आता चार तारखेला बनवेलला प्रयोग आहे आणि सहा तारखेला बोरिवलीला प्रयोग आहे त्यामुळे जितकं जास्त प्रेक्षक वर्ग येईल तितकंच आमच्या नाटकाचं प्रमोशन होईल प्रचार आणि जास्तीत जास्त लोकांना आनंदच आहे थँक्यू